विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला आपल्या गावात जर कोणी पाहुणे आले तर आपल्याला विचारतं की आम्हाला याचं घर सांगा, तर आपण त्यावेळेला काय सांगत असतो? सरळ रस्त्याने जा, एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला एक दवाखाना आहे, त्या दवाखान्याजवळ ते घर आहे. असे विविध प्रकारचे पत्ते आपण या ठिकाणी ठिकाणाचं माहिती सांगताना बऱ्याच वेळेला वापरत असतो. तसंच आपण जर हा झाला एका गावाचा छोटा विचार, जर तसा विचार केला आपण जिल्ह्याचा तर मग हा तालुका कोणत्या दिशेला आहे. समजा जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जामनेर तालुका कुठे आहे, बोदवड तालुका कुठे आहे, पाचोरा तालुका कुठे आहे. असाच विविध पद्धतीने आपल्याला या दिशांचा वापर करून आपल्याला स्थान सांगता येऊ शकतं. मग हा झाला आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित. मग राज्यांचा विचार केला तर राजस्थान आहे, केरळ आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, असे विविध राज्य आहेत. या राज्यांचा सुद्धा आपल्याला विविध पद्धतीने स्थान या ठिकाणी दाखवता येऊ शकतं. आपण या ठिकाणी फक्त एका गावाचा एका राज्याचा विचार केला मित्रांनो, पण जर समजा एखाद्या वेळेस पृथ्वीवरच जर आपल्याला एखाद्या ठिकाणचं स्थान निश्चित करायचं असेल, ते स्थान जर आपल्याला ठांगायचं असेल, तर ते कसं सांगता येईल बरं, त्याचा विचार करावा लागेल. कारण आपण पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वी मित्रांनो अशी डोंगरांची, सागरांची, विविध दऱ्यांची, जमिनीपासून, पाण्यापासून या पृथ्वीची रचना आहे तयार झालेली. म्हणजे पृथ्वीवर भूखंड आणि सागर असे विविध पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तशा परिस्थितीत जर आपण अशा पद्धतीने जर रेषा ओढून एखादी स्थान दाखवायचं म्हटलं तर पृथ्वीवर प्रत्यक्ष तशा रेषा ओढणं शक्य होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मग मानवाने ते एखाद्या देशाचं ठिकाण असेल, एखाद्या देशाचा किंवा शहराचं ठिकाण असेल, ते सांगण्यासाठी आपल्याला एक काल्पनिक रचना तयार करावी लागली. ती काल्पनिक रचना तयार करताना आपण एक पृथ्वीगोल तयार केला आणि त्यावर उभ्या आणि आडव्या अशा रेषा काल्पनिक मारल्या गेल्या. त्यांना आपण वृत्ते असं म्हणत असतो. या ठिकाणी रेखावृत्ते आणि अक्षवृत्ते असे या पद्धतीने ते जे आहेत ते काल्पनिक असे आहेत आणि त्या काल्पनिक रेषांचा उपयोग करून या ठिकाणी पृथ्वी आणि वृत्ते या दोन्हींचा समन्वय साधून या ठिकाणी स्थान निश्चिती केली जाते. त्या संदर्भातली सखोल माहिती आपण इयत्ता 6 वीच्या पाठ क्रमांक 1 मध्ये आज घेणार आहोत.